पंढरपूर शहरातील एका कुटुंबातील पती पत्नीने आपली शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहावी म्हणून पंढरपूर येथील एका नामांकित जीममध्ये अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजीपासून जाणे चालू केले होते त्यांनी जिममध्ये प्रवेश घेताना त्यांचे मोबाईल नंबर जिममध्ये दिलेले होते सुरुवातीस जिममधील प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड राहणार पंढरपूर याने डायट्स घेण्याची माहिती देण्यासाठी विवाहित स्त्रीस तिचे मोबाईलवर फोन करण्यास सुरुवात केली त्यानंतर श्रीकांत गायकवाड याने या स्त्रीचे मोबाईल फोनवर कॉल करून तसेच व्हॉट्सअप मेसेज करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी त्या स्त्रीने त्यास, त्यास तुम्हाला ज्या काही सूचना द्यावयाच्या असतील त्या आम्ही जिममध्ये आल्यावर देत जा असे सांगितले तरी देखील श्रीकांत गायकवाड हा वेळी अवेळी तिचे मोबाईलवर कॉल करणे व्हॉट्सअप मॅसेज व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करणे इंस्टाग्राम चॅटिंग फेसबुक चॅटिंग स्नॅपचॅट अशा प्रकारे चॅट करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता या विवाहित स्त्रीचे पती ज्यावेळी कामानिमित्त बाहेर असत त्यावेळी ती एकटी जिममध्ये जात होती त्यावेळी त्या संधीचा फायदा घेऊन श्रीकांत गायकवाड हा या विवाहित स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे तसेच व्यायामाच्या सूचना देण्याचा बहाना करून वाईट हेतूने तिच्या अंगाला स्पर्श करणे असे प्रकार करत होता श्रीकांत गायकवाड याची कडून या होत असलेल्या कृत्याबाबत या, या विवाहित स्त्रीने तिच्या पतीस सांगितल्यानंतर त्या दोघांनी जिम सोडण्याचा निर्णय घेतला व जिम मध्ये जाणे बंद केले त्यानंतर आरोपीयाने पीडित स्त्रीला तिचे व्हॉट्सअप चॅटिंग फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी वेळोवेळी दिली महिला व मुलींना गोड बोलून त्यांची स्तुती करून व त्यांच्याशी मोबाईलद्वारे चॅटिंग करून अलगदपणे त्यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग पंढरपूरचे विक्रम कदम पोलीस निरीक्षक पंढरपूर शहरचे अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे यांनी केली आहे